अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महाचक्रीवादळानं रौद्ररूप धारण केलंय. पुढील 24 तासात हे वादळ गुजरात किनारपट्टीकडे वळण्याची शक्यता आहे. 6 नोव्हेंबरला मध्यरात्री ते 7 नोव्हेंबरच्या पहाटे 3 वाजेपर्यंत ते पोरबंदर दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरात तसंच उत्तर कोकणातील किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे जिल्ह्यांसह नंदुरबार, धुळे, नाशिक या 5 जिल्ह्यात वादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परतीच्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण 100% भरलंय. आता या प्रकल्पातून येलदरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. खडकपूर्णा धरणाच्या 19 दरवाजातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. येलदरीमुळे परभणीकरांवरील पाण्याचे संकट टळणार आहे. धरणाच्या गेटच्या बाजूला असलेल्या भिंतीला हलक्या स्वरूपाची गळती लागल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरणही निर्माण झालंय. सतत दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या लातूरला यंदा दिलासा मिळालाय. लातूर शहराची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात सध्या 43 MS³ इतकं पाणी आलंय. हे पाणी वर्षभरासाठी लातूरकरांसह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज, धारूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहराची तहान भागवणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन दिलंय. ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 25,000 मदत देण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. ऊस शेतीला या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून 1,000 हेक्टर ऊस खराब झालाय. त्यामुळे ऊसाचा गळीत हंगाम सुरू होताच पूरग्रस्त पट्ट्यातील ऊस प्राधान्यानं तोडण्याच्या सूचना कारखानदारांना द्याव्यात अशीही मागणी करण्यात आली. परतीच्या पावसानं बुलडाण्याच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. पावसानं थोडी उसंत घेतल्यानं आणि सूर्यनारायणानं दर्शन दिल्यानं ओलं झालेलं सोयाबीन वाळवण्यासाठी बाहेर काढण्यात आलंय. खर्चापुरतं तरी सोयाबीन हाती लागेल या आशेवर शेतकरी आहेत. जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन आणि ज्वारीचं पीक कापून रस्त्यावर आणत आहेत. पेरणीसाठी लागलेला पैसा परत मिळाला तरी पुरेसं आहे एवढीच अपेक्षा शेतकरी बोलून दाखवतात. बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, तात्काळ नुकसान भरपाई म्हणून भरीव आर्थिक मदत करा अशा मागण्या शेतकरी संघटनेनं केल्या. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठावशा आंदोलन करण्यात आलं. सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत उठावशा काढत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात परतीच्या पावसानंतर शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानंतर आता शेतशिवारात मंत्री आमदार खासदारांची रीग लागली आहे. मात्र यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार अद्याप पीक नुकसानीची पाहणी करायला गेले नाहीत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार डॉक्टर संदीप धुर्वे, काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी शेतशिवारात भेटी दिली असता शेतकऱ्यांनी सडलेले पीक दाखवलं. सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचं अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित सर्व्हे करून अहवाल पाठवण्याचे आदेश उईके यांनी दिलेत. कापसाच्या दरवाढीसाठी यवतमाळच्या राळेगावमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कापूस खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं हमी भावापेक्षा कमी दरात व्यापारी कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. धुवाधार पावसानं कपाशीचे बोंड गळून पडलेत. झाडावरती असलेला कापूस ओला झालाय. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटात असलेल्या बळीराजाच्या अडचणीत आणखीनच वाढ झाल्याची घटना घडली. धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यात 3 लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसला. नेत्यांचे, आमदारांचे दौरे झाले, पालकमंत्री भेटी देऊन गेलेत, मात्र प्रत्यक्षात मदत काही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेलीच नाही. सत्ता स्थापनेच्या मोहात पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांना शेतकऱ्यांच्या व्यथेकडे फोटो सेशन करण्यापलीकडे रस नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या रोष निर्माण झालाय. निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर इथं युवासेना नेते आमदार आदित्य ठाकरेंनी भेट दिली. परतीच्या पावसानं राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. राज्याचे राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केल्याचं यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या कांदा प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं झालेल्या नुकसानीची आदित्य ठाकरेंनी पाहणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी मालेगाव तालुक्यातील तेहरे आणि चोंढी जळगाव भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. दाभाळी इथं त्यांनी शेतकरी मेळावा घेत शेतकऱ्यांच्या संकटसमय शिवसेनेबरोबर असल्याची शेतकऱ्यांना ग्वाही दिली.
अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं रायगडचा शेतकरी हवालदिल झालेला असताना 3 वर्षांपूर्वी झालेल्या शेतीच्या नुकसानीचं अनुदान आता रायगड जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आलंय. 2016 आणि 2017 झालेल्या नुकसानीची रक्कम उपलब्ध झाली असून अनुदानाची रक्कम संबंधित तहसील कार्यालयाकडे जमा करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपले बँक पासबुक आणि इतर कागदपत्र येत्या 7 नोव्हेंबरपूर्वी तहसील कार्यालयात सादर करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी केलंय. राज्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष, डाळिंब तसंच ज्वारी, बाजरी, मका, कांदा या आदी पिकांचं नुकसान झालंय. हे नुकसान कधीही न भरून येणार असून राज्य सरकारनं तातडीनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिलाय. देसाई यांनी पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात पाहणी केली आहे. सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुखांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तासगाव तालुक्यातील बिरणवाडी चिंचणी इथं रात्री मोबाईलच्या टॉर्चमध्ये नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या रात्रीच्या दौऱ्याबाबत शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होतोय. पालकमंत्र्यांनी पाहणी करत बसण्यापेक्षा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी व्यक्त केली. पंचनाम्याचं नाटक बंद करून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या शेतकऱ्यांनी हातात विषाच्या बाटल्या घेऊन उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. सोयाबीन, कापूस, ज्वारी, मका आणि इतर पिकांची हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली. स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. लातूर जिल्ह्यातील शेतकरी हे सुरुवातीला कोरडा दुष्काळ आणि आता परतीच्या पावसामुळे ओल्या दुष्काळाचा सामना करत आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष मदतीचं पॅकेज देण्याची मागणी काँग्रेसचे नवनियुक्त आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट 100% पीक विमा देण्याची मागणीही लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांना भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली. दुष्काळ संकटानंतर आता परतीच्या पावसामुळे ऊस शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 20 गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजन माजी विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलंय. भीमाशंकर सहकारी साखर कारखाना इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टिलरची उभारणी करणार असून केंद्र सरकारनं परवानगी दिली. नाशिक जिल्ह्यात सध्या कांद्याला आणि कोथिंबीरीला सोन्याचं मोल आलंय. कांद्याला 6,000 रुपये तर पिंपळगाव बाजार समितीत मिळालाय. कोथिंबीरीला या हंगामातील 300 रुपये जुडी असा विक्रमी दर मिळालाय. कार्तिकी एकादशी निमित्त मध्य रेल्वेनं पंढरपूरसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. वाढत्या गर्दीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुणे लातूर मिरज दरम्यान विशेष शुल्क आकारून तब्बल 34 गाड्या चालवण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय. सणासुदीच्या दिवसात अनेक मिठाई विक्रेते पदार्थामध्ये भेसळ करत असतात, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याविषयी प्रश्न निर्माण होतात. या घटनांना आळा घालण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं ठाणे विभागानं भिवंडी, ठाणे आणि मुंब्रा भागात दिवाळी आणि गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. यामध्ये प्रशासनानं 6,931 किलोचं भेसळयुक्त पदार्थ जप्त केलेत. यात 327 किलो खवा, 4,395 किलो खाद्यतेल आणि तूप जप्त केलं. पीएमसी बँक घोटाळ्यावरच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान हायकोर्टानं रिझर्व्ह बँकेला शपथपत्र दाखल करण्यास सांगितलंय. हे प्रकरण बँकेच्या कधी लक्षात आलं, त्यावर आरबीआयनं काय कारवाई केली, त्याचप्रमाणे सध्या पैसे काढण्याची जी मर्यादा आहे ती वाढवणार का, याबाबतही शपथपत्राद्वारे आरबीआयला म्हणणं मांडण्याचे आदेश हे देण्यात आले. पिंपरी चिंचवड इथल्या हिंदुस्थान अँटीबायोटिक्समधल्या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अनेक महिने पगारापासून वंचित असलेल्या कामगारांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीनं केंद्रीय रसायन मंत्री सदानंद और यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये उद्या विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत काही ठोस निर्णय होईल अशी अपेक्षा कामगार व्यक्त करत आहेत. केंद्र सरकारकडून 280 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं.
जळगाव शहरातील सर्वच रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय. मात्र तरीही महापालिका प्रशासन कोणत्याही उपाययोजना करत नसल्यानं सोमवारी शिवसेनेच्या वतीनं लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये रांगोळी काढत शिवसेनेनं महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपाचा निषेध नोंदवला. रस्त्यांची अवस्था इतकी बिकट होऊनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करतंय. चंद्रपूर शहरातील तुकुम भागात रस्त्याच्या दोन्हीकडेला खाद्यपदार्थ विकणारे स्टॉल्स आणि पानटपऱ्या यांच्यावर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं कारवाईला सुरुवात केली आहे. या मार्गावरील अनेक दुकानांमध्ये अनियमितता आढळून आल्यानं काही ठिकाणी जप्ती तर काही ठिकाणी दंड आकारण्यात आलाय. व्यावसायिकांवरती होणारी कारवाई नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांना समजल्यावर ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी एक प्रकारे तंबीज दिली आहे. नांदेडात कुख्यात गुंड शिरा सिंग उर्फ टायगर याला पोलिसांनी चकमकीत ठार केलाय. बारड शिवारातील एका आखाड्यावरती ही चकमक झाली. शिरा आणि त्याच्या साथीदारांना श्रीनगर येथील मेट्रो शूजच्या दुकानावर लुटमार केली. त्यानंतर दोघे फरार झाले. यातील शिराचा साथीदार अजय ढगेला पोलिसांनी पकडलं. शिरा आखाड्यात लपल्याचं माहितीच मिळता पोलिसांनी सापळा रचला. मात्र शिरानं पोलिसांवरती गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शिरा ठार झाला. हिंगोली जिल्ह्यात अपहरण करणारी टोळी समजून तेलंगणा पोलिसांनाच गावकऱ्यांनी तब्बल 5 तास डांबून ठेवत चोप दिल्याची घटना समोर आली. सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील रात्री उशिराची ही घटना घडली. तेलंगणा राज्यातील वर्दी नसलेले 4 पोलीस माळशी परिसरातून गणेश गायकवाड नामक व्यक्तीला शेतातून उचलून जबरदस्तीनं गाडीत टाकून मारहाण करत नेत होते. ही बाब गणेश यांच्या मुलानं गावात कळवली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना डांबून ठेवलं. तपावयात राजकीय घडामोडी. भाजपानं सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला नवी ऑफर दिल्याचं समजतंय. मुख्यमंत्रीपद शिवसेनेला द्यायचं नाही, पण समसमान खातेवाटपासाठी भाजपा राजी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सेनेला उपमुख्यमंत्रीपद द्यायला भाजपा तयार आहे. गरज पडल्यास केंद्रात मंत्रीपद वाढवून द्यायचीही तयारी असल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात सेनेच्या आक्रमक आणि ताठर भूमिकेकडे राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच पडली आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री मोदींची भेट घेण्यासाठी थांबले. मात्र नंतर मोदींची भेट न घेताच ते मुंबईकडे रवाना झाले. रात्री उशिरा मुख्यमंत्री मुंबईत परतले. आता सत्ता संघर्षाला आज कोणतं वळण लागतं याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. भाजपा अध्यक्ष अमित शहांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन सरकार लवकरच स्थापन करणार असल्याची माहिती दिली. मात्र यावेळी त्यांनी सत्ता समीकरणावरती भाष्य करणं टाळलं. सत्ता समीकरणावर बोलणार नाही, तसंच भाजपातलंही कुणी बोलणार नाही. मात्र नवीन सरकार लवकरच स्थापन करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेना अथवा महायुतीचा उल्लेखही टाळला. तरुण भारत या वृत्तपत्रानं आज पुन्हा शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावरती खरमरीत टीका केली. अधुदृष्टीचा असा संबोध करत नाव न घेता संजय राऊतांवरती ही टीका करण्यात आली. धृतराष्ट्राच्या मागे फरफटत न जाता आपला उत्तरदायित्वाचं निर्वहन अधिक महत्वाचं आहे आणि असलंही पाहिजे असा सल्लाही उद्धव ठाकरेंना यातून देण्यात आलाय. संजय राऊत काय बोलतात हे सोडून द्या. सरकार महायुतीचं येईल, आम्ही सरकार स्थापन करू असं दानवेंनी म्हटलंय. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यासोबत कुणाचंही काही सुरू नाहीये. 3 दिवसात सर्व घडून येईल, चांगली बातमी मिळेल आमची, म्हणजेच महायुतीचं सरकार येईल असं दानवे म्हणाले. नवी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी राज्यातल्या सत्ता संघर्षाचा सस्पेन्स आणखीनच वाढवलाय. राज्यातल्या स्थितीची सोनियांना माहिती दिल्याचं सांगतानाच पुन्हा एकदा भेटणार असल्याचंही निश्चित झाल्याचं पवार म्हणाले. याचाच अर्थ पडद्यामागे अनेक घडामोडी आगामी काळात घडणार असल्याचं संकेत त्यांनी दिले. भाजपा आणि शिवसेनेमधील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नाही तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं पावलं उचलावी लागतील असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केलंय. शरद पवार आणि संजय राऊतांनी केवळ हवा पाण्याच्या गप्पा मारल्या नाहीत तर त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. याखेरीज संजय राऊत हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातला सत्तेचा तिढा सुटत नसला तरी देशभरात मात्र चर्चा महाराष्ट्रातल्या राजकारणाचीच आहे. सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जोरदार चर्चा आहे. देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा हॅशटॅग सध्या देशपातळीवर ट्रेंडिंग होतोय.
महाराष्ट्र नीट फडणवीस हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड होतोय. गेल्या काही तासात जवळपास 13,000 ट्विट्स करण्यात आले, तर फडणवीसांचे विरोधकही सोशल मीडियावर आक्रमक झालेले पाहायला मिळतात. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून पुन्हा ओला दुष्काळ पाहणीसाठी मराठवाडा दौऱ्यावर जात आहेत. नांदेड, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील 7 ते 8 तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. ओला दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी उद्धव ठाकरे थेट बांधावर जाणार. रविवारी देखील उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातल्या नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली होती. शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत द्या अशी मागणीही त्यांनी त्यावेळी केली. उद्धव ठाकरेंसोबत या दौऱ्याच्या वेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातले सर्व शिवसेना आमदार सहभागी असतील. राज्यात लवकरच सरकार अस्तित्वात यावं, त्याला शिवसेना अडथळा करणार नाही असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. त्यांनी राज्यपाल भरतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली, त्यानंतर सरकार अस्तित्वात यावं यासाठी घटनेच्या चौकटीत राहून राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असंही राऊत यांनी सुचवलंय. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते रामदास कदमही होते. सध्या भाजपा विरोधात ठाम भूमिका घेतल्यामुळे राऊत चर्चेत आलेत. सेना खासदार संजय राऊत राज्याच्या राज्यपालांना भेटून आल्यानंतर त्यांच्या हातात असलेल्या जाळजूळ फाईलीची चर्चा रंगली. या फाईलमध्ये शिवसेनेसह इतर पक्षांच्या आमदारांची नावं असल्याची शक्यता पत्रकारांनी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनी गडबडीत ही फाईल आपल्या सहायकाकडे सोपवली. संजय राऊत यांनी यापूर्वीच शिवसेनेकडे 175 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केलाय. या सर्व आमदारांची नावं त्यांनी राज्यपालांना दाखवली की काय अशी शंका आता व्यक्त होतीये. सर्वाधिक आमदार भाजपाचे असले तरी तेवढ्यावर ते बहुमत सिद्ध करू शकणार नसल्यानं सेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार बनवू शकते. कोल्हापुरातल्या शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सेनेला पाठिंबा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती भेट घेऊन त्यांनी पाठिंबा देऊ केला. यावेळी सेना नेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. आता सेनेचं संख्याबळ 64 गेलंय. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात परतीच्या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान केलंय. मात्र शेतकऱ्यांचे हाल विचारण्यासाठी खासदार फिरकताना दिसलेच नाहीत. अकोल्याचे असूनही विप्लव बजोरिया यांना हिंगोलीकरांनी शिवसेनेतर्फे विधान परिषदेवरती पाठवलं, पण 2 वर्षात बजोरिया कुठल्याच अस्मानी संकटावेळी धावले नाही. 3 लाखांच्या मताधिक्यानं निवडून दिलेले खासदार हेमंत पाटीलही गायब आहेत असा आरोप आता हिंगोलीकरांनी केला. हे 2 निष्क्रिय खासदार बेपत्ता असल्याचं तक्रार अर्ज ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेत. हिंगोली रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख किरण भोंगडे यांच्या नेतृत्वात हे अर्ज देण्यात आले. महायुतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी भांडत बसण्यापेक्षा सरकार स्थापन करून शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीसाठी काँग्रेसनं यवतमाळच्या राळेगाव इथं धरणं आंदोलन केलंय. माजी मंत्री वसंत पुरके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांवरती ओढावलेलं संकट लक्षात घेता महायुतीच्या नेत्यांनी आपापसातील भांडणं मिटवून लवकरच सत्ता स्थापन करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी प्राध्यापक पुरके यांनी केली.